नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर एस जी राक्षसे गोपालकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर आपण या ठिकाणी बी ए भाग एक सेमेस्टर टू आणि विषय आहे एस टी डी ज्याला आपण विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती असं म्हणतो यामधील प्रकरण पाहिलं आपत्ती निवारणाचं व्यवस्थापन आणि यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि त्याचे महत्त्वाचे टप्पे या अनुषंगानं आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत मित्रो मागच्या पिरियडमध्ये किंवा मा लेक्चरमध्ये आपण या संबंधीचे सुरुवातीचे महत्त्वाचे मुद्दे बघितलेले होते आपत्तीद्वारे होणारे जे काही परिणाम कमीत कमी करण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतात किंवा करतात त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघणार आहोत आपत्तीनंतरच्या मदत व बचाव कार्याचा योग्य आराखडा तयार करणे आणि आपत्तीनंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी योग्य त्या योजना आखणे यासारख्या बाबींचा हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये समावेश होतो आपण या ठिकाणी वेगळा एक चार्ट देणार आहे तो बघून घेऊ शकता आणि त्या आधारे तुम्ही अभ्यास करू शकता आता आपत्ती व्यवस्थापनातील काही महत्त्वाच्या टप्प्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आपत्तीचा टप्पा हा सर्वात प्राथमिक टप्पा असून या टप्प्यामध्ये प्रत्यक्षात आपत्तीची घटना घडते आणि आपत्तीच्या ज्या तडाख्यामुळे प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी वित्तहानी पर्यावरणहानी आणि आरोग्यहानी घडून येत असते या टप्प्यावर आपत्तीग्रस्तांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसलेला असतो त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे प्रतिसाद टप्पा प्रत्यक्षात आपत्तीची घटना घडल्यानंतर लगेच या टप्प्यास प्रारंभ होतो आपत्ती स्थळावर वैद्यकीय सेवा दाखल होते त्या ठिकाणी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू होते जखमींना काही प्राथमिक उपचार व करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवलं जातं या टप्प्यावर आपत्तीग्रस्तांना पुरेसा अन्न पुरवठा करणे कपडे पुरविणे तसेच त्यांना सुरक्षित स्वरूपाचा निवारा उपलब्ध करून देणे हे गरजेचं असतं त्यानंतर पुनर्वसनाचा टप्पा आपत्तीग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय सेवा पुरविल्यानंतर त्यांना योग्य अन्व पुरवठा केल्याच्या नंतर के सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर केल्यावर या टप्प्याचा प्रारंभ होतो हा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो कारण याच दरम्यान आपत्तीग्रस्त प्रारंभीच्या धक्क्यातून सावरलेले असतात व त्यांना झालेल्या नुकसानीची हळूहळू कल्पना येऊ लागलेली असते अशा वेळेस त्यांना योग्य मानसिक आधार देण्याची गरज असते प्रतिसाद टप्प्यामध्ये आपत्तीग्रस्तांना तात्पुरत्या सुख सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले असते मात्र आता त्यांचे जीवन पूर्ववत सुरू करून देणे आवश्यक असते आपत्तीमध्ये घरदार गमावलेल्यांना घर उभारणीसाठी गमाव मदत करणे गरजेचे असते अशा सर्व प्रकारच्या उपक्रम म्हणजे उपक्रमांचा समावेश काहीसा दीर्घकालीन असलेल्या पुनर्वसनाच्या टप्प्यामध्ये करण्यात येतो त्यानंतर धोक्याची तीव्रता कमी करण्या कमी करावयाचा टप्पा यामध्ये पुनर्वसनाच्या टप्प्यानंतर आपत्तीग्रस्तांचे जीवन हळूहळू सुरळीत होऊ लागते अशावेळी भविष्यामध्ये पुन्हा या प्रकारची आपत्ती ओढवली तर होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी करणे त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असतं त्याचबरोबर उदाहरणार्थ भूकंपानंतर उभारण्यात येणारी घरे अधिक मजबूत पद्धतीची बांधणी करणे केली करणे गरजेचं आहे जेणेकरून ती भविष्यातील भूकंपाचा धक्का सहन करू शकतील अथवा एखाद्या भागात सुनामीचा तडखा तडाखा बसलेला असेल तर त्या भागात पुन्हा किनाऱ्यानजीक घरे बांधता कामा नयेत तसेच किनाऱ्यालगत लागवड करणे दाट वृक्ष लागवड करणे या इत्यादी बाबींचा समावेश या यामध्ये आहे भविष्यातील आपत्तीचा परिणामांची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे त्याचबरोबर यापुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे दक्षतेचा टप्पा मान टप्पा आपत्तीग्रस्तांचा योग्य पुनर्वसनानंतर त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या आपत्तीबद्दल जागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक असते भविष्यात अशीच आपत्ती ओढवली तर घ्यावयाची दक्षता व त्यावर करावयाची उपाययोजना त्यांची त्यांना माहिती देणे अत्यावश्यक असते अशा सर्व प्रकारचे लोकशिक्षणाचे काम दक्षतेच्या टप्प्यामध्ये करणे अत्यंत आवश्यक असते यानंतर पुढचा मुद्दा येतो म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची काही वैशिष्ट्यं असतात ती आपत्ती व्यवस्थापनाची वैशिष्ट्यं आपण पुढच्या पी लेक्चरमध्ये घेणार आहोत धन्यवाद